नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे खाताय ना अहो खायलाच पाहिजे मस्त खाल तर स्वस्त राहाल तर आज आपण बनवणार आहोत खूप अगदी सोप्या पद्धतीने जास्त वेळ न घेता दूध किंवा खवा किंवा मावा न वापरता गाजराचा हलवा थंडीचे दिवस सुरू झालेले आहे मार्केटमध्ये गाजर यायला सुरुवात झालेली आहे तर मस्त लुशलुशीत आणि टेस्टी असा हलवा अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत तर सला करू या रेसिपीला सुरुवात तर आज आपण अर्ध किलो प्रमाणात गाजराचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे गाजर घेतलेले आहे स्वच्छ आहे आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्याचे साले काढून किसून घ्यायचं आहे तर इथे मध्यम जे किसणी असते त्याच्याने मी खिसून घेतलेला आहे तर गाजराला स्वच्छ धुवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे किसून घ्यायचं आहे तर साले काढून किसून घेतलेलं आहे मी आता एका कढाईत मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे तर पाव कप इतकं आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे जर तुमच्याकडे डालडा असेल तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि आपण जे गाजर इथे किसून घेतलेलं होतं ते सर्व इथे मी ॲड केलेलं आहे आता आपल्याला हे मस्त तीन ते चार मिनटं अगदी खरपूस होईपर्यंत गाजराला इथे भाजून घ्यायचं आहे तर आज आपण गाजराचा हलवा दूध किंवा मा, मावा खवा न वापरता बनवणार आहोत ही अगद्या सोपी पद्धतीने अगदी कमी वेळात आज आपण ही रेसिपी बनवून तयार करणार आहोत तर इथे मी याला आता मीडियम टू लो हीटवर भाजून घेणार आहे तर भाजताना लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम हाय करायचं नाही आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि जे गाजराचं पाणी आहे ते आटेपर्यंत आणि आपल्याला हे जे तूप आहे त्याच्यात मस्त खरपूस होईपर्यंत तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता जसं आपण ह्याला भाजत जाऊ गाजराचा कलर बदलतो आणि थोडासा मऊ व्हायला लागतो तर इथे तुम्ही बघू शकता चार ते तीन ते चार मिनटं झालेले आहे गाद गाजर अगदी मऊ झालेला आहे आता मी इथे अर्धा कप इतकी साखर वापरलेली आहे अर्ध किलो गाजराला आपल्याला इथे अर्धा कप साखर वापरायची आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे दूध खवा न वापरता आज आपण एक वेगळा पदार्थ याच्यात ॲड करणार आहोत ते काय करायचं आहे मी तुम्हाला नंतर सांगेनच व्यवस्थित आपल्याला इथे सागर वितळेपर्यंत गाजरात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता साखर वितळलेली आहे आणि गाजराचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे मस्त मऊ लुशलुशीत असा गाजर इथे झालेला आहे आणि मस्त गोडवासुद्धा इथे उतरलेला आहे मस्त खरपूस अशी इथे वास येत आहे तर आज मी इथे एक वेगळा पदार्थ म्हणजे दुधाची पावडर ॲड करत आहे तर इथे एक पॅक म्हणजे दहा ग्राम जे दहा रुपयाचं पॅक असतं ते मी ॲड केलेलं आहे कारण आपण ह्याच्यात दूध खवा न वापरता आज हे गाजर असा हलवा आपण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दुधाची पावडर ॲड केलेली आहे ज्या ज्याकरता जे चव येते मस्त अशी खव्याची माव्याची जे चव येते ते ह्या दुधाचे पावडरने येईल तर इथे मी एक सॅशे म्हणजे दहा रुपयाचं जे पॅक असतं ते घेतलेलं आहे आणि व्यवस्थित याच्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदा दुधाची पावडर ह्याच्यात ॲड केली की अजून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी जे लग्नात लग्न समारंभात जसं गाजराचा हलवा बनवतात ते मी इथे बनवून घेतलेलं आहे तेही कमी वेळात आणि कमी साहित्यात दूध खावा न वापरता अगदी आपण इथे फक्त काय वापरलेलं आहे तर दुधाची पावडर तर इथे मी ड्रायफ्रूट ॲड केलेला आहे आणि पावचमचा इतका वेलची पूड ॲड केलेली आहे आणि इथे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता मी काजू बदाम आणि पिस्ता ॲड केलेला आहे मस्त व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक अर्धा ते एक मिनटं अजून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि अगदी कमी वेळात आपलं हे गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे कुकरमध्ये न लावता दुधात न आटवता तासन तास याला भाजत बसायची अजिबात गरज नाही आहे चार ते पाच मिनटं आपण याला तुपात भाजलेला आहे त्यानंतर दोन ते तीन मिनटं आपण ह्याला साखर आणि दुधाची पावडर ॲड करून मिक्स करून घेतलेला आहे तर अगदी दहा मिनटाच्या आत आपला हे मस्त लुशलुशीत असा गाजरचा हलवा बनवून तयार झालेला आहे जे आपण लग्न समारंभात खातो अगदी तशीच चव आहे आपण दूध किंवा मावा खवा न वापरता अगदी घरच्या घरी कमी वेळात आणि कमी साहित्यात हे गाजराचा सा हलवा बनवून तयार करून घेतलेला आहे तर जर तुम्हाला गरम आवडत असेल गाजराचा हलवा तर तुम्ही तसं सर्व करू शकता किंवा गाजराचा हलवा थोडासा थंड झाला की तो अजून छान लागतं तर मी इथे एका डिशमध्ये गाजराचा हलवा काढून घेतलेला आहे थोडासा सेट करून घेतलेला आहे याच्यावर थोडेसे आपण काजू बदाम ॲड करून घेऊया आणि याला अर्ध तास इतकं मी फ्रीजमध्ये ठेवून घेते म्हणजे थोडासा थंड झालं ना की ते खायला अजून छान लागतं मला फ्रीजमध्ये ठेवलेला गाजर चा हलवा खूप छान लागतो जर तुम्हाला गरम आवडत असेल तर तुम्ही तसंसुद्धा सर्व करू शकता किंवा एन्जॉय करू शकता तर इथे अर्धा तास मी याला फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर तुम्हाला सर्व करून दाखवते अगदी घरच्या घरी कमी वेळात कमी साहित्यात गाजराचा सा हलवा बनवून तयार झालेला आहे तर थंडीचे दिवसाची सुरुवात झालेली आहे गाजर मार्केटमध्ये याला सुरुवात झालेली आहे तर एकदा तुम्ही ह्या पद्धतीने गाजराचा हलवा नक्की ट्राय करून बघा तर इथे व्यवस्थित काजू बदाम मी सेट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला अर्धा तास इतकं फ्रीजमध्ये ठेवून घेऊया जर तुम्हाला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आहे तर तुम्ही बाहेर एक तासभर जरी ठेवला तरीही चालेल तर तुम्ही इथे बघू शकता एक अर्धा तास झालेला आहे व्यवस्थित हे थंड झालेलं आहे आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते तर हे बघा मस्त आपला लुषलुशीत अगदी लग्न समारंभात जसं असतं हे गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही टेक्स्चर बघू शकता कलर बघू शकता अगदी मस्त आलेला आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद